सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला आणि बेल आयकॉनला नक्की दाबा पुढच्या व्हिडिओसाठी. धन्यवाद. गोंदेश्वर मंदिराजवळ नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात हे मंदिर वसलेलं आहे. हे साधारण बाराशे शतकातलं यादवकालीन मंदिर आहे. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात पाच मंदिराचं मिश्रण म्हणून ओळखलं जाते. शंकरजी मंदिर, गणपती मंदिर, पार्वती मंदिर, विष्णू मंदिर आणि सूर्य मंदिर हे पाच मंदिरांचं नाव आहे. गोंदेश्वर मंदिर हे हेमाडपंथी कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. 12व्या शतकात गोविंद राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेला आहे. गोंदेश्वर मंदिर हे 195 फूट बाय 95 फूट आहे. पाच मुख्य मंदिराचा समूह असल्याने या मंदिराला शिवपंचायतन असे म्हटले जाते. यातील गोंदेश्वराचं मुख्य शिवमंदिर हे मध्यावर आहे. याच मंदिराच्या आजूबाजूला चार मंदिर आहे. सूर्य मंदिर, पार्वती मंदिर, गणेश मंदिर आणि विष्णू मंदिर. आपण महादेवाच्या दर्शनाला चाललो आहे. सभा मंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून मंदिराच्या भिंतीवर देवदेवता, गंधर्व अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेला आहे. गर्भगृहावर बांधलेले आकाशाकडे झेपवणारे मंदिराचे पटाईचे शिखर अतिशय देखणे असून अप्रितम कोरीव कामाने सजवलेले आहे. आता आपण पार्वती मंदिराचे दर्शन करूया. देवा गणपती मंदिर विष्णू मंदिर आता आपण सूर्य मंदिराचे दर्शन घेऊ.